नगर सेवक सुरेश पचारे ने जिलाधिकारी को निवेदन सौंपा। यह निवेदन किस संदर्भ में सौंपा गया, देखते हैं इस खबर में। नगर सेवक सुरेश पचारे तथा अन्य नागरिकों की उपस्थिति में जिलाधिकारी को एक निवेदन सौंपा गया, जिसमें मांग की गई है कि चंद्रपुर शहर में पिछले लगभग 30 से 35 वर्षों से नजूल की जगह पर रहने वाले घर मालिकों को मालिकी हक के स्थायी पट्टे दें, जिसके संबंध में नगर सेवक सुरेश पचारे ने विस्तार पूर्वक क्या कहा, आप सो सुनिए उनकी जुबानी। जिलाधिकारी साहेबांना निवेदन दिलेला आहे, त्याच्यामध्ये चंद्रपूर शहरामध्ये पट्टे देण्याचं शासनाने जाहीर केलं होतं आणि अजूनपर्यंत या चंद्रपूर शहरामध्ये कोणतेही पट्ट्याचं वाटप झालेलं नाही आणि पट्ट्याचं वाटप न झाल्यामुळं चंद्रपूर शहरामध्ये बरेचसा भाग झोपडपट्टी एरिया आहे, त्यांना अजूनपर्यंत पट्टे न मिळाल्यामुळे घरकुल मिळत नाही आहे, ही मोठी विडंबना आहे। मागच्या वेळेस शासनानं आम्हाला सांगितले, महानगरपालिकेने आदेश दिले का तुम्ही सर्वांना माहिती द्या का त्यांनी आपापले स्तरावर येऊन पट्ट्यासाठी फॉर्म भरावे आणि आम्ही त्यांना पट्टे इश्यू करू। नगरसेवक या नात्यानं आम्ही सर्व वार्डामध्ये फिरून सर्वांना माहिती दिली, सर्वांना मिटिंगा घेऊन माहिती दिली का आपल्याला पट्टे मिळणार आहे, आपण आपले फॉर्म भरा। सर्वांनी फॉर्म भरले पण अजूनपर्यंत कोणालाही पट्टे मिळालेले नाही। ही म्हणजे लोकांशी थट्टा आहे, शासन ही थट्टा करत आहे लोकांशी। माननीय पंतप्रधान मोदीजी म्हणतात का 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार। पंतप्रधान आवास योजनेमध्ये चंद्रपूर शहरामध्ये 20,000 लोकांनी फॉर्म भरलेले आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये आणि 1,059 लोकांना घरकुल मिळालेलं आहे, त्यांना ही मोठी विडंबना आहे। 1,059 आणि 20,000 कुठं, म्हणजे 19,000 लोकं अजूनही घराविना राहत आहे या शहरामध्ये। हे जोपर्यंत पट्ट्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्यांना घरकुल मिळणार नाही, म्हणून आज आम्ही विनंती केलेली आहे। याच्यानंतर आम्ही पालकमंत्र्याला भी गाठणार आहोत आणि त्यांना भी या विषयावर जाब विचारणार आहोत आणि आम्ही पट्टे मिळवल्याशिवाय या विषयाला आम्ही सोडणार नाही।